आज शनिवार माझा आवडीचा यामध्ये आपण आज बनवणार आहे ग्रीटिंग कार्ड तयार करणे. काय बनवणार आहोत? ग्रीटिंग कार्ड. आता आपण अशा पद्धतीने ग्रीटिंग कार्ड तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये पॉप पॉप फ्लावर्स जीडी फ्लावर्स बनवलेले आहेत. पुढे पुढे ते फ्लावर कसे खोलू अशा पद्धतीने आपण ते फ्लावर बनवून त्यामध्ये चिटकवलेले आहे. आता हे फ्लावर कसं बनवायचं आहे हे आपण पाहणार आहोत. पा अगोदर काय घ्यायचं? असा चौरस घ्यायचा. काय घ्यायचा? चौरस. चौकोन. चौकोनाच्या चौकोनाला किती बाजू असतात? चार. आणि चारही बाजू सारख्या. अशा पद्धतीने चौकोन घ्यायचा. चौकोन घेतल्यानंतर त्याचा पुन्हा असा दुमडून त्रिकोण करायचा. झाला त्रिकोण? त्रिकोणाला किती बाजू? किती बाजू? ह्या त्रिकोणाचा पुन्हा एक त्रिकोण करायचा. असा झाला का? आणखीन एक त्रिकोण करायचा. पुन्हा एक पुढे आता फक्त एवढं. ओके. आणि आता अशा पद्धतीने इकडून चार तीन भाग सुटते आणि इकडून बंद भाग येणार. आणि त्याच्यावर मग आपण अशा पद्धतीनं कट करून घेणार. इथं पेन्सिलने एकतर असं हे करायचं किंवा मग आपण डायरेक्ट कट करायचं. हे असा त्रिकोण झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने पाकळीचा आकार होतो. मग तो आपण हळूच उलगडायचा. पुन्हा हळूच उलगडायचा आणि आणखी एकदा. हे पा अशा पद्धतीनं हे फ्लावर तयार झालं. मग काय करायचं? आता त्यातली एक पाकळी कट करून टाकायची. एकच पाकळी. एक पाकळी कट करून टाकली आणि एक पाकळी कट केल्याच्या त्याला थोडंसं आपण डेकोरेट करायचं. फिरकोल घे बरं त्याच्या दप्तरात असं. अशा पद्धतीने आपल्याला त्याला डेकोरेट करायचं किंवा आपण असं पाकळीला जरी केलं तरीही चालेल. आणि मग आता एक पाकळीच्या एका बाजूला फेविकॉल लावून घ्यायचा. पाकळीच्या एका बाजूला फेविकॉल लावून घ्यायचा आणि तो लावल्यानंतर मग ही एक पाकळी त्या पाकळीवर अशा पद्धतीने चिटकवून घ्यायची. चिटकल्यानंतर अशा पद्धतीने पॉप फ्लावर्स किंवा थ्रीडी फ्लावर्स तयार झालेले आहेत. आणि मग हे आपल्याला अशा पद्धतीने पण दुमडता येते. जेव्हा आपण ह्या फ्लावरची एक बाजू चिटकू आणि एक बाजू इकडून चिटकू त्यामध्ये अशा पद्धतीने उलगडल्यासारखे दिसते. आणि अशा पद्धतीने याच्यावर आणखीन एकावर एक असे 5-6 फ्लावर्स तयार करून जर चिटकवले तर ते छान पद्धतीनं ग्रीटिंग त्याचं आपण तयार करू शकतो. हे पहा फार सोपं आहे. आहे का नाही? फार सोपं फ्लावर्स आहे. ते आपण आज बनवू. आणि अशा पद्धतीचे 7 फ्लावर एकमेकाला व्यवस्थित चिटकवून अशा पद्धतीनं ग्रीटिंग तयार केलेलं आहे. हे पहा 1, 2, 3 आणि इकडच्या साईडनं 2 आणि तिकडच्या साईडनं 2 अशा पद्धतीने 7 फ्लावर्स चिटकवले. आणि हे साईडला आम्ही चॉकलेटच्या कागदापासून बटरफ्लाय बनवून चिटकवलेला आहे. आणि बटरफ्लाय चॉकलेटच्या कागदापासून कसं बनवायचं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये
दिलेली आहे. हे पहा, ग्रीटिंग तयार करताना हॅप्पी न्यू इयर 2020 आपण लिहिले आहे. तिथं आपण मनी चिकटवू शकतो, लेस चिकटवू शकतो, आपल्याला जे जे आवडत असेल ते आपल्या आवडीनुसार आपण चिकटवून त्याला डेकोरेट करू शकतो. आतमध्ये देखील आणखीन आपण सुशोभित आपल्या आवडीनुसार करू शकतो. कसं आहे ग्रीटिंग? आता आपलं किती छान झालं ना.